नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही जर औरंगाबादशी रिलेटेड असाल तर तुम्हाला अप्पाहलवायाचे छान खरपूस भाजलेले, भरपूर वेलचीचं फ्लेवर असलेले, तोंडात अक्षरशः विरघळणारे पेढे माहितीच असतील. रिझल्ट, प्रमोशन, कोणतीही पूजा, सण समारंभ या सगळ्याचा आनंद सेलिब्रेट करायला औरंगाबादकरांना अप्पाहलवायाचे पेढे लागतातच. लॉकडाऊनच्या काळात माझ्या मुलीचा रिझल्ट लागल्यावर जेव्हा पेढे मिळत नव्हते तेव्हा मी हे पेढे पहिल्यांदा केले, अर्थात मी हे इन्स्टंट पद्धतीने केले. खूपच सोपी पद्धत आहे. चला बघूया कसे करायचे पेढे. पेढे करण्यासाठी सगळ्यात आधी हे 1.5 टेबलस्पून तूप आपण पॅनमध्ये घालूया. तूप विरघळलं की त्यात 100 ग्रॅम दूध पावडर घालून परतूया. या पूर्ण रेसिपीमध्ये पेशन्स ठेवून बारीक ते मध्यम गॅसवर लालसर होईपर्यंत मिल्क पावडर भाजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण आत्ता आधी गॅस मध्यम ठेवलाय. तूप आणि मिल्क पावडर मिक्स झाल्यावर या गाठी तयार होतात, त्या सतत मोडत राहायला पाहिजे. आपण मध्यम गॅसवर 3-4 मिनिटं मिल्क पावडर परतलीये. मिल्क पावडर थोडी कोरडी वाटतीये. आपण यात परत 1 टेबलस्पून तूप घालून परतूया. मिल्क पावडरचा रंग थोडा बदललाय. आता आपण गॅस बारीक करूया. मिल्क पावडर परतताना जर अशा लालसर गुठळ्या झाल्या तर त्या मोडून परत यात घालूया. गॅस बारीक ते मध्यम, मध्यम ते परत बारीक असं करत करत आपण आपल्याला पाहिजे तो रंग येईपर्यंत मिल्क पावडर छान भाजून घेऊया. आपण आतापर्यंत 10 ते 12 मिनिटं मिल्क पावडर परतलीये. हे बघा, हा आता परफेक्ट रंग आलाय. आपण यात हे 150 मिलीलिटर दूध घालूया. साधारण 300 मिलीलिटर दूध मी अर्ध होईपर्यंत आटवून घेतलंय. दूध घातल्यावर आपण हे बलून व्हिस्क वापरून मध्यम गॅसवर असं ढवळत राहूया. यामुळे पेढ्याला एक मस्त स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर येतो. मिश्रण थोडं आटल्यासारखं वाटतंय. आपण आता गॅस थोडा बारीक करूया. याच्यासाठी आपण जे आटवलेलं दूध वापरलो ते आधीच मी नॉनस्टिक पॅनमध्ये असंच जाता येता आटवून ठेवलं होतं. ते आटवलेलं दूध मी गाळून घेऊन वापरलंय. मी रोजच्या स्वयंपाकासाठी सध्या जास्त नॉनस्टिक पॅन्स वापरत नाही, पण दुधाचे असे नाजूक पदार्थ करण्यासाठी मात्र मी असे जाड पॅन्स वापरते. यात पदार्थ न जळता छान होतो. रोज नाही पण कधी कधी असं नॉनस्टिक पॅन्स वापरणं ठीक आहे. आता साधारण 8-10 मिनिटं बारीक ते मध्यम गॅसवर आपण हे मिश्रण आटवतोय. जवळजवळ याचा खवा तयार झालाच आहे. आता आपण साधा स्पॅच्युला वापरून हा खवा ढवळूया. हे बघा, याचा आता छान गोळा तयार होतोय. आता आपल्याला फक्त हा खवा अजून थोडा घट्ट करायचा आहे. आपला छान मऊसर खवा तयार आहे. हा खवा आपण या बाउलमध्ये घालून थंड करून घेऊ. अधूनमधून फक्त असं ढवळत राहूया. तुम्हाला जर पेढे थोडे जास्त घट्ट पाहिजे असतील तर अजून थोडं जास्त खवा घट्ट करू शकता. साधारण 1/2 तास झालाय. खवा अगदी थंड झालाय. खवा गॅसवर असतानाच किंवा खवा गरम असताना जर आपण साखर घातली तर पेढे कडक होतात. पेढे मऊसर पाहिजे असतील तर साखर थंड खव्यातच मिक्स करावी. आपण यात 1/2 टीस्पून वेलची पावडर आणि 3-4 टेबलस्पून पिठी साखर घालूया. ही पिठी साखर मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली आहे. हाताला तूप लावून
हे मिश्रण छान मळून घेऊया. आपण याचे आवडीप्रमाणे पेढे वळून घेऊया. आपले स्वादिष्ट पेढे तयार आहेत. आता येणाऱ्या सणासुदीसाठी, राखीसाठी, गणपतीसाठी किंवा तुम्ही जर बाहेरगावी राहत असाल तर या इन्स्टंट पद्धतीने पेढे नक्की बनवून बघा. आपण तयार केलेल्या मिश्रणात साधारण 15 ते 20 मध्यम आकाराचे पेढे तयार होतात. तुम्ही अजून माझं कांचन बापट रेसिपीज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा, लाईक करा आणि आपल्या आवडत्या लोकांबरोबर शेअरही करा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला नसेल तर तो का आवडला नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. हॅपी कुकिंग.